नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहतो आहे। लवकरच होळी येते, तर होळीसाठी पुरणाची पोळी झालीच पाहिजे। तर झटपट होणारी अशी ही रेसिपी नक्कीच नाही आहे, पण त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीने हे पुरण कसं बनवता येईल हे आपण पाहतो आहे। तर त्यासाठी इथे मी एक कप चणा डाळ, हरभरा डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये 2.5 कप पाणी घालून 1-3 तास भिजवून घेतले। तुम्ही इथे बघू शकता, डाळ 1 कप डाळ। तर कपचं मेजरमेंट म्हणजे हे आहे, हे साधारण US कप मेजरमेंट आहे। 1 कप चणा डाळ घेतली स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये बरोबर 2.5 कप पाणी घालून ती भिजत घातली। आता यातलं पाणी आपल्याला काढायचं नाही आहे, या पाण्यासकटच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची। तर मध्यम आचेवर आता मी याला 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। आपली डाळ शिजवून होती आहे, तोवर या पुरणपोळीसाठी लागणारी कणिक कशी मिळायची ते आपण बघतोय। तर 1 कप जेव्हा आपण डाळ घेतो त्यामध्ये साधारण मध्यम आकाराच्या 6-7 पुरणपोळ्या व्यवस्थित होतात। तर इथे माझ्याकडे 2 कप गव्हाचं पीठ आहे, त्यामध्ये मी 1 कप मैदा घालते। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे कणिक करू शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ वापरू शकता, किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैद्याचं पीठ घातलं तरी काहीच हरकत नाही। मीठ घालायचं आहे चवीपुरतं। आता हे मिसळून घेऊयात, काढावं लागेल। तर जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने डाळ शिजवतो, म्हणजे कच्ची डाळ डायरेक्ट शिजवायला घालतो, तेव्हा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ शिजायला खूप वेळ लागतो। आणि त्यानंतर डाळ आणि गूळ मिक्स केल्यानंतर आणखी एक स्टेप वाढते, म्हणजे ते आपल्याला वाटून घ्यावं लागतं। पुरण यंत्र किंवा मिक्सर, फूड प्रोसेसर किंवा मग पुरणाची एक जाळी येते, त्यामधून स्ट्रेन करून घ्यावं लागतं। आणि भारताबाहेर जी लोकं राहतात त्यांना तेव्हा या सगळ्या गोष्टींची अडचण होते, कारण पुरण यंत्र किंवा तिकडचे जे ब्लेंडर असतात त्यामध्ये पटकन पुरण वाटलं नाही जात। तर ते सगळी कृती सोपी करण्यासाठी मी डाळ शक्यतो भिजत घालते आणि मग शिजवते। त्यामुळे काय होतं की डाळ खूप छान व्यवस्थित मॅश होते, तिला स्ट्रेन करायची गरज नाही राहत अजिबात। आता यामध्ये थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचे। थोडीशी सैलसर कणिक मळावी लागते पुरणपोळीसाठी, खूप घट्ट नाही मळायचे। खूप पाणी नाही घालायचं, थोडं पाणी घालत मळून घ्यायचे। तर या ठिकाणी ही कणिक मळून झाली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप अशी मऊसूत मळली आहे ही कणिक। 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैद्यासाठी बरोबर 1.25 कप पाणी मी इथे वापरलं आहे। आता ही थोडीशी हाताला चिकटते, कारण आपण ही मऊ मळून घेतली आहे। तर यामध्ये काय करायचं, थोडं 1 चमचा तेल घालून ही मऊ करून घ्यायची कणिक, ही मऊ करून घ्यायची कणिक। थोडंसं तेल जास्त लागतं पुरणाची कणिक मळताना, तेलाचा वापर करायचा शक्यतो, म्हणजे हे हाताला चिकटणार नाही पीठ। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी मऊसूत आणि एकसारखी ही कणिक मी मळून घेतली आहे। यापेक्षा आणखी सैल कणिक करायची गरज नाही आहे। आणि टोटल 3 चमचे इथे मी तेल वापरलं आहे ही कणिक मऊ करण्यासाठी, एकसारखी करण्यासाठी। ही जोवर हाताला चिकटत नाही तोवर ही आपल्याला थोडं तेल लावून मळून घ्यायचे। आता हा कणकेचा गोळा आपण घेऊयात। एका बाऊलमध्ये ठेवून घ्यायचं आहे, यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 1-1.5 तास ही कणिक बाजूला ठेवायची। आपली कणिक मळून झाली आणि त्याचबरोबर हे डाळही मी मध्यमाचार 3 शिट्ट्या काढून घेतल्यात। आता आपण हे झाकण उघडूयात। आहा, मस्त, तुम्ही बघू शकता ही डाळ व्यवस्थित शिजली आहे, मऊ झाली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी आहे डाळ शिजलेल्या डाळमध्ये, तुम्ही बघू शकता। आता हे जे पाणी आहे ते आपण स्ट्रेन करून घेणार आहोत। तर इथे माझ्याकडे एक
गाळणी आहे आणि खाली एक भांडं आहे. तर हे पाणी आपण काढून घेऊयात डाळीतलं. डाळीतलं पाणी निथळेपर्यंत एक 5 मिनिट आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. आता या ठिकाणी मी एक 5 मिनिट ही डाळ निथळत ठेवली होती. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आतलं पाणी निथळलं आहे. आणि हे जे खाली राहिलेलं पाणी आहे हे आपण कटाची आमटी करण्यासाठी वापरणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही थोडीशी मॅश केलेली डाळ पण ठेवू शकता. तर ही आता डाळ घेऊयात आपण परत कुकरच्या भांड्यामध्ये. आता हे डाळ शिजल्यानंतर त्यातून पाणी स्ट्रेन केल्यानंतर जी उरलेली डाळ आहे, शिजलेली डाळ, ती पटॅटो मॅशरने आपण छान मॅश करून घेऊयात. एकजीव करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पटकन ही डाळ मॅश होतं आणि त्यामध्ये डाळीचे काही कणही नाही राहत. आणि तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटात ही डाळ व्यवस्थित मॅश होते. डाळीचा एक कणही किंवा अंशही यामध्ये नाही उरत. आता ही डाळ मी एका मायक्रोवेव्ह भांड्यात काढून घेणार आहे. मी हे पुरण मायक्रोवेव्हमध्ये शिजवून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर ते या मॅश केलेल्या डाळीमध्येच तुम्ही गूळ घालू शकता. 1 कप डाळीसाठी 1 कप गूळ. आणि ते गॅसवर शिजवून घेऊ शकता. पण मी मायक्रोवेव्हमध्ये करते. पटकन होतं मायक्रोवेव्हमध्ये. 4 ते 5 मिनिटात पुरण तयार होतं. आता मायक्रोवेव्हच्या भांड्यात मॅश केलेली ही डाळ मी काढून घेतली आहे. तर 1 कप डाळीसाठी आपण 1 कप गूळ घालतो. तर आता इथे हा मी गूळ किसळून घेतला होता. हा गूळ आपण डाळीबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, मिसळून घेऊयात. तुम्ही बघू शकता डाळ गरम आहे त्यामुळे हा गूळ पटकन मिक्स झाला या डाळीमध्ये. आता पुढची स्टेप म्हणजे आपण हे मायक्रोवेवमध्ये ठेवणार आहोत बाउल, गूळ आणि डाळ मिक्स केलेला. आणि सगळ्यात आधी आपण हा 2 मिनिट मायक्रोवेव्ह करून घेऊया. इथे मी 2 मिनिट हे पुरण मायक्रोवेव्ह करून घेतलं आहे. तर माझा मायक्रोवेव्ह 900 वॉट आहे. तर त्यामध्ये साधारण 5 ते 6 मिनिटात हे पुरण तयार होतं. तर तुम्ही बघू शकता आता हे थोडंसं पातळ झालं आहे. एकदम मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आणखी 3 मिनिट मी हे मायक्रोवेव्ह करणार आहे. या ठिकाणी आणखी 1-3 मिनिट मी हे पुरण शिजवून घेतले. आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडंसं घट्ट व्हायला लागलं आहे. आता हे आधी एकदम पातळ होतं तर त्याला घट्टपणा यायला लागला आहे. आता आणखी 1-3 मिनिट हे पुरण मी शिजवून घेणार आहे. आता तुम्हाला हे मायक्रोवेवमध्ये नसेल करायचं किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही सेम प्रोसेस हे गॅस स्टोववर करू शकता. फक्त तुम्हाला हे घट्ट होईपर्यंत शिजवत ठेवावं लागेल आणि कंटिन्युअस स्टर करावं लागेल. तर आणखी 1-3 मिनिट मी हे पुरण शिजवून घेतलं आहे. आता बघूयात आपण. मस्त. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं घट्टसर व्हायला लागलं हे पुरण. आता यापेक्षा जास्त मी आणखी याला शिजवणार नाही आहे. कारण आत्ता जरी हे असं थोडंसं मऊसत किंवा पातळ दिसत असलं तरी ही चणा डाळ आहे. आणि जसजसं हे थंड होतं तसतसं थोडंसं घट्ट होत जातं. आणि पुरण आपल्याला थोडंसं मऊसत हवं, जेणेकरून आपल्याला ज्या पोळ्या आहेत त्या लाटल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे यापुढे आता मी हे शिजवणार नाही आहे. आता हे थंड झालं की मग आपण याच्या पुरणपोळ्या करूयात. या ठिकाणी पुरण थंड झालं आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं घट्टसर झालं आहे हे पुरण. आता यामध्ये मी जायफळाची पूड घालते 1/2 चमचा. परत एकदा मिसळून घेऊया. तर इथे हे आपलं पुरण तयार आहे. त्याचबरोबर इथे ही जी कणिक आपण आधी मळून ठेवली होती ती पण तयार आहे. तुम्ही बघू शकता आणखी थोडीशी मऊ झाली आहे ही कणिक. आता या कणकेतूनच एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा.
आता याचं आपण एक पारी करून घेऊयात. तुम्ही हवं असेल तर सरळ याची एक पोळी लाटायची 6 इंच आकाराची आणि पराठ्यासारखं पुरण स्टफ करू शकता. पण पारी करून पुरणपोळी छान होते. आपली या ठिकाणी ही पारी तयार आहे. तर यामध्ये हा एक पुरणाचा गोळा मी घेतला आहे, तो भरून घ्यायचा आणि हे साईडने बंद करून घ्यायचं, सील करून घ्यायचं. या पद्धतीने आणि आता हे गव्हाच्या पिठामध्ये मी एकदा बुडवून घेते आणि याची आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता सहज अशी हे पोळी लाटली जाते. तुम्ही जर पुरण व्यवस्थित केलं असेल आणि त्याचबरोबर ही कणिकही छान मळली गेली असेल तर पोळी लाटायला अजिबात त्रास नाही होत आणि खूप सारं पीठ पण लावायची गरज नाही पडत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पुरण असं एकसारखं सगळ्या बाजूने पांगलं गेलंय. ही पोळी लाटून झाली, आता आपण ही भाजून घेऊयात. आता या ठिकाणी इथे तवा व्यवस्थित गरम झाला आहे मध्यमाचे, तर ही पोळी घालून घेते मी पुरणाची त्यावर आणि 1-2 मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे. थोडेसे वर आपल्याला बबल्स दिसायला लागले की मग आपण ही पलटी करूयात. 1-2 मिनिट मी हे मध्यमाचार भाजून घेतली. थोडे थोडे हलकेसे बुडबुडे यायला चालू झाले, तुम्ही बघू शकता. आणि हे सुटते पण त्यावर आता पलटी करूयात. तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता मी या बाजूला थोडंसं तूप लावते. तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर तुम्ही तेल लावलं तरी काहीच हरकत नाही. यापासूनही थोडंसं तूप लावूयात. आहा छान फुलती आहे पोळी. वा तुम्ही बघू शकता पोळी मस्त फुगती आहे. आहा मस्तच. आणि या ठिकाणी आपली पुरणपोळी व्यवस्थित भाजून झाली आहे. या ठिकाणी पुरणपोळी करून तयार आहे. तुम्ही बघू शकता गरम आहे, छान असं पुरण लागलं गेलं आजपर्यंत सगळ्या बाजूने असतं. आणि ही पुरणपोळी अर्थातच खूप सारी साजूक तुपाची धार टाकून खायची. वा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा.
तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.